संगमनेर तालुक्यातील कोठेबद्रुक गावांतर्गत असलेल्या डोफेदरा येथे श्री यशवंत बाबा मंदिर जीर्णोद्धारासह कलशरोहण ध्वजारोहण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सकाळपासून सुरुवात झाली आहे. सकाळी गावातून मूर्तीची भव्य दिव्य डीजे तडामताशाच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली, त्यामुळे संपूर्ण गाव भक्तिरसामध्ये न्हाऊन निघालं होतं. त्यानंतर ही मिरवणूक वाजत गाजत थेट मंदिराकडे गेली. त्या ठिकाणी प्रायश्चित्त देवता स्थापन मूर्तीचा जलाधिवास, पुष्पाधिवास, सायंकाळी पूजन आणि आरती, सायंकाळी 3 ते 5 स्थापित देवता पूजन, प्रासाद स्तपन, प्रासाद न्यास, प्रासादवाक, मूर्ती स्तपन, होम हवन, मूर्तीचा शय्याधिवास, मूर्तीचा ध्यानाधिवास, सायपूजन आणि आरती सायंकाळी 6 ते 8 वाजता भागवताचार्य श्रावण महाराज जगताप यांचं कीर्तन होणार आहे. शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर रोजी महंत मुक्तानंदजी महाराज यांच्या हस्ते कलशरोहण सोहळा, आरती आणि मंत्रपुष्पांजली कार्यक्रम पार पडेल. सकाळी 9 ते 11 रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या काल्याच्या कीर्तनानं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तर या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. न्यूज रिपोर्टर राजू नरवडे, एस्तान मीडिया, संगमनेर.